परिसरातल्या जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव। मराठा आरक्षणासाठी तुम्हाला दिसत नाही काय? दिसायचं लय प्रॉब्लेम आहे मराठ्याला। तुम्ही खाली बसता का? खाली बसता का? खाली सगळे बसा खाली, म्हणजे मागच्या आरडा कमी होईल। मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून आपण लढतोय। ही लढाई अंतिम टप्प्यात येत नव्हती, मराठा समाजाने ही अंतिम टप्प्यात आणली। ही एकी बघण्यासाठी मराठ्यांनी 7 पिढ्या घातल्या। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा करोडोच्या संख्येने एकत्र आला। विषय फक्त एकच होता, स्वतःच्या मुलाला न्यायच मिळवून द्यायचा, त्याशिवाय माघार घ्यायची नाही। मराठ्यांची एकी बघून आनंद होतो। आमच्याकडे काय वार्ता पसरली होती माहिती आहे तुम्हाला? पश्चिम महाराष्ट्रातले लोक आणि खानदेशी विदर्भातले लोक एक होत नाही, विनाकारण बदनाम करायचा मराठ्याला। जसं धरणगाव सोडलं, धरणगाव ते जळगाव त्याला मना नाव ठेवणार नसतं, एकदा येऊन बघ तुला 6 घंटे याच्यातून बाहेर नसतो। एवढे ताकदीनं मराठी एक आले, आपल्याला बदनामच लय केलं गेलं हमेशा, आपला अपमान सुद्धा केला। मराठा एक होत नाही, एक खेकडे वणी आहेत, हे एकमेकाचे पाय उडी देत। आता बघ बरं तुला केवढा खेकडा लागलाय। आम्हाला बदनाम करायचं फक्त आणि खचवायचं, पण मराठ्यांनी सगळ्यांचं षडयंत्र तोडून टाकलं, सगळ्याच एकाला आवाज करायला जागा नाही ठेवली मराठी। करताना मराठा समाज ताकदीनं एक झाला आणि सगळ्यांचे धाबेदण आणले। ते सगळे स्वप्न बघत होते 7 पिढ्यापासून, मराठ्यांना काही झालं तरी आरक्षण मिळू द्यायचं नाही। त्याच्यात एक नंबरला ते येवल्याचं होतं। बाकीच्यांचा काय दोष नाही, बाकीच्यांना दोष देऊन उपयोग नाही। त्यांच्या सोबत येणाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण बाकीच्यांना दोष देऊन उपयोग नाही, कारण ते नाविला जण त्याच्या बरोबर गेलेत, ते मनानं आपल्या बरोबर आहेत। सगळेचे सगळे गाव खेड्यातले ओबीसी बांधव आपल्यासोबत, हे जर तुम्हाला सिद्ध करून द्यायचं असलं तर आंबडची सभा सगळ्यांनी लक्षात आणा। आंबडच्या सभा झाली आणि त्यानंतर आंबड ते मुंबई जाईपर्यंत 4 जण फुटले होते। नको म्हणले याच्या शेजारी बसलं की 7:30 लागत, याच्या मांडीला लावून बसलं की पोळत आहे, आपलं राजकीय खराब होईल, मराठे आपल्यापासून लांब जाते, सगळे बाजूला सरकले त्याच्यापासून। तरीही त्याच डोकं ठिकाणावर आहे ना, तरी डोकं ठिकाणावर आणे ना, असं का होत आहे? आपण 35 वर्षाचा अनुभव घेतलेला
उच्च दर्जाचा मंत्री आहे. लोक आपल्यापासून लांब का चालले? मराठे आपल्यापासून लांब का चालले? आपले ओबीसी बांधव आणि त्याचे नेते बाजूला का चालले? अभ्यासच करत नाही, मलाच म्हणतो वाचित नाही, काय करतो वाचू? एवढा मोठा मंत्री डोकं सुद्धा लावित नाही. ऐ लांब जाऊन तिकडे टकुरट घेशील नाही. कोणत्या गावात गेले येतच? थोडं सुद्धा डोकं लावित नाही एवढा मोठा मंत्री असो. आबळ आलं की त्याला फिरले होते. त्याला सुधरत नाही आबळ आल्यावर. काही होतोय का नाही? मोबाईल बंद जमलं का? जाऊ दे. आपल्या बिली बी अशा कलाकार आहेत ना, सात आठ जण परेशान होते ती वाजल्या. ज्यानं 35 वर्ष 40 वर्ष प्रशासनाचा आणि शासनाचा अनुभव घेतला त्या माणसानं जातीयवादावर बोलू नये. आणि सध्या जो संविधानाच्या पदावर बसलाय त्याने तर कधीच जातीयवाद करू नये अशी कायद्याची गरिमा सांगते. कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून मंत्र्यांना काम करायचं असतं. जाती जाती तीळ निर्माण करून इकडं काय आरक्षण आलं काय मागू? बसा ना मग. या मागच्या मुळात लय उशीर झाला आरक्षण आलं. बडबड बडबड काम आणला म्हणजे यांना काम नाही काही नाही बघा लागल्या असतात. या खाऊ आम्ही आमचं कावा खायचं बघू. त्याच्यामुळे चिडचिड होत असेल त्यांची. आम्हाला घोडे लावू नका माझ्या झालं. कायद्याच्या पदावर बसलेल्या माणसानं काय वागलं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे. सामान्य माणसाचं ठीक आहे कुऱ्हाडीची भाषा करायची, जातीय तेढ निर्माण करायची भाषा करायची, मंत्रिपदाची शपथ घ्यायची, संविधानाला डोक्यावर घेऊन शपथ घ्यायची आणि जाती जातीत भांडणं लावायचं काम करायचं. भारत देशात असा याच्यासारखा एकही मंत्री झाला नसल आत्तापर्यंत. महापुरुषांची जाती काढल्या यानं एकट्याने महापुरुषांच्या जाती काढल्या असं होत नाही. जो त्यांच्यापेक्षा मोठा असल तो कदाचित एखाद्या वेळेस घेऊ शकतो. उदाहरणार्थ मी जर तुमच्या वयानं लहान असल तर तुम्ही मला आरतुरं बोलू शकता. मी जर तुमच्यापेक्षा वयानं मोठा असल तर मी तुम्हाला आरतुरं बोलू शकतो. महापुरुषापेक्षा स्वतःला मोठं समजायला लागला आणि महापुरुषांच्या एका साध्या शब्दासाठी लायकी काढायला लागला. इतका गेलेला मंत्री मी माझ्या आयुष्यात कवाच नाही बघितला. म्हणूनच आणि मला म्हणतो यानं अभ्यास नाही केला. पाचवी शिकलेला आहे तुला माहिती का? याला माहीत सुद्धा नाही काय. अरे याने काहीच नाही होणार. हे असले घोषणा देऊ नका. त्याने काही नाही होणार. त्याला मीच नीट करतो. तुम्ही टेन्शन ना घ्या. त्याला महेश भाषा कळती. त्याला महेश भाषा कळते. मीच नीट करतो. त्याला त्याला आत्ताच एक फिरल्यावर व्हायला लागलं. आणखी पुढं थांब म्हणा तू बऱ्याच दिवस. मग कळन तुला काय काय होते. बाथरूमातून गेला बाथरूमात गेला का बाहेरच नाही आला पाहिजे. त्याने त्याची काळजीच नाही करायची. कारण तो आम्हाला डावचायला नव्हतं पाहिजे. आम्ही शांत होतो. डावचायची काही गरज नव्हती. त्याने विनाकारण डावचिलं आम्हाला. मला म्हणतो अभ्यास करत नाही. काही अडचण आहे की इकडं कोपऱ्या कापऱ्यात? नाही ना. मी कोपऱ्या कापऱ्यात थोडा भेदो बरं का? कारण मी कोपऱ्या कापऱ्यात गेलो नाही. लय मंत्री माया मागं लागले ते कोपऱ्यात चालू. म्हणलं तूच जा एकटा. मी कोपऱ्यात येत नसतो. तुला काय बोलायचं इथं बोल नाही तर व्यासपीठाचं खाली होईल. कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक. कारण मराठ्यांशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. आणि ते येडपट म्हणतंय हे पाचवी शिकलेलं मी आणि याने अभ्यास केला पाहिजे. याला माहित नाही 3 दिवस घातले सरकारनं मी किती शिकलोय बघायसाठी. 3 दिवस
ते म्हणलं हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं देत आहे हे नेमकं किती शिकलेलं आहे बघा बरं. 3 दिवस परेशान होतं मी, 12 शिकलेलं निघालो कारण मी शिकलो तेवढं. हे म्हणतं 5 शिकलंय. हे माहीत नाही काही नाही कुंकड भरलं दोघं परत मंत्रालय बोलत आहे. तुला पुन्हा लगाच सांगितलं माझ्या मिलेशा आणायला. तू तो बघ धोरण मी मग बघतो. मी जात जाणार मी जाणं माझ्या जातीला कसा न्याय द्यायचा आम्ही आमचं बघू अभ्यास असून येत नसून नाही मला अभ्यास. पण आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणलं का नाही तो या घोडा खालून वरडलं का नाही आरक्षण. देव हमेशा मायबाप मराठ्यांना म्हणायचा मी खुटी मारून ठेवली असा छाती ठोकून सांगायचा. त्याचा संघ 2-3 माकडे आहेत आणखीन तेले वाचित येत असं म्हणून कळत आहे. डोक्यात कल पुस्तक आहेत त्यांजवळ नुसते पानं पडली देत. ते म्हणले आम्ही खुटी घालून ठेवली काहीतरी. म्हणलं तू ही खुटी काढून जर खुटा उपटून नाही ठेवला ना तर आवला येत नाही सांगा. त्यांच्या बुडा खालून आरक्षण काढून आणलं नाही. 32 लाख लोकांना आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं. 32 लाख. आणि 24 डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. तुला काय करायचं तर कर. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा आज पारित होणार आहे. मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात. 70 वर्ष मराठ्यांच्या नोंदी लपून ठेवल्या होत्या. ज्या ज्या समित्या झाल्या जे जे आयोग झाले यांनी सरळ सरळ मराठ्यांना सांगितलं तुमच्या नोंदी नाहीत तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं तर एक तर जात मागास सिद्ध असायला लागती नसता त्या जातीच्या काही शासकीय नोंदी असायला लागतात तरच ओबीसी प्रवर्गात कोणत्या जातीयाला किंवा समूहाला येता येतो. मराठ्यांनी सगळे निकष पार केले. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आणि त्यानुसार 1967 एका शासन निर्णयावर आरक्षण देण्यात आलं. कोणालाही मागास सिद्ध केलं नाही. तिसरी गोष्ट मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरीही मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं गेलं हे आत्ता सिद्ध झालंय. 70 वर्षापूर्वी मराठ्यांच्या नोंदी होत्या पण यांनी यांच्या बुडाखाली लपून ठेवल्या होत्या. यांनी सरळ सांगायचं मराठ्यांच्या नोंदी नाहीत आणि मराठ्यांनी डोळे झाकून यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि इथंच खरा विश्वासघात मराठ्यांचा झाला. मराठा प्रत्येकावर विश्वास ठेवत गेला आणि हे मराठ्यांना लुटत गेले. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत सरकारनं पुरावे शोधायला सुरुवात केली. आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. भारत देशावर मराठ्यांची एक जात अशी आहे की तिच्या शासकीय नोंदी सापडल्या. मंडल कमिशनला 3 कामं सांगितले होते. ओबीसींची यादी तयार करा, ओबीसींची जनगणना तयार करा. ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्या जाती मागास सिद्ध करा. मंडल कमिशननं ओबीसीला आरक्षण देताना त्यातलं एकही काम केलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ज्ञानात कुणी भर टाकावी मी माझे शब्द वापस घेईन. मंडल कमिशननं 1923 ची यादी उचलली. मंडल कमिशननं 1931 ची इंग्रजांना केलेली जनगणना उचलली त्याचा अहवाल बनवला आणि तो अहवाल व्हीपी सिंग सरकार समोर ठेवला आणि 90 ओबीसीला 14% आरक्षण सुरू झालं. म्हणजे ओबीसींची लोकसंख्या 28%. काय
कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण द्यायचं. घटना सांगते लोकसंख्येच्या 100% द्यायचं. 100% आरक्षण फक्त एससीला आणि एसटीला. मग 90,000 मंडळला ओबीसीला 14% आरक्षण दिलं तर 4 वर्षांना म्हणजे 94 ते आरक्षण 30% झालं कस? याच उत्तर सरकारकडं नाही. उदाहरणार्थ मच उदाहरण देतो तुम्हाला, जमन ना. समजा मी जळगावचा रहिवासी असं ग्राह्यधार. मी 90 इथल्या सरपंचाकडे गेलो. त्या सरपंचाला म्हणलं भाऊ माझ्या कुटुंबात 4 सदस्य याची नोंद करून घे. त्या सरपंचानं माझी 4 सदस्याची नोंद 90 करून घेतली. मी 4 वर्षानं पुन्हा उठलो, ग्रामपंचायतमध्ये गेलो, तेच सरपंच होता. त्या सरपंचाला म्हणलं भाऊ माझ्या कुटुंबात 60 सदस्य एवढी नोंद करून घे. मी काय फॅक्टरी टाकली का? 4 वर्षात 60 सदस्य झाले कसे? 4 वर्षात तुमची 60% लोकसंख्या झाली कशी? ते वरचं 16% मराठ्यांचं आरक्षण आहे, तुमचं तुम्ही घ्यावं, आमचं आम्हाला द्यावं, जास्तीचं खाऊ नका. वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले. 1 उपवर्ग जर बनायचा असला तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही. कोणत्याही समितीची शिफारस न घेता खैरात असल्यासारखं मराठ्यांचं आरक्षण एका रात्रीत वाटून टाकलं. याच्यातला दुसरा पर्याय सांगतो. ओबीसीतून धनगर बांधव आणि वंजारी बांधव वेगळा झालाय. एनटी आणि व्हीजेंटी म्हणून त्यांचा वेगळा प्रवर्ग केलाय. म्हणजे आपण त्यांचंही आरक्षण मागत नाही. त्यामुळे त्यांनी मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज नाही. एससी आणि एसटीचं आरक्षण आपण मागत नाही. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. ओबीसीतील राहिलेल्या छोट्या जाती 29 बाहेर पडल्यात. 29 त्यांचं म्हणणं आहे हा आम्हाला खाऊ देत नाही. हे येवल्याच हो आम्हाला खाऊ देत नाही. आमचा वेगळा प्रवर्ग करा, आम्हाला वेगळं द्या. आमचा छोट्या छोट्या जातीचा फायदा होत नाही. कार्यक्रम उत्तम म्हणे होते खर. मला सध्या वरूनच बघत येत ते सगळे, खाली उतरतच नाही. तू फिरव पण जरा लांबून फिरव. हा म्हणलं की तेच देणे तो आला काय तो खरं बोलतो बघा. मला ते एकले आवडत त्याच. त्याला मी म्हणलो तुलाच हुशार आहे ना, मी तर येडाची तरी आरक्षण प्रक्रियेत आणलं की नाही निर्णयाचं. अर्ध मंत्रिमंडळ पहिलेच घेऊन पळत आहे आरक्षणाचं. त्याला इमानच जाय दिल्लीला नाही मुंबईला, नुसते पळत येत. अभ्यास नसून पळत येत का नाही? तुला जर एवढा अभ्यास येतो तू मध्ये जाऊन बेसन खाल्लंच कमू. आयला खरं बोलत बरं का? तिथल्या आवडत मला तेवढं. तेव्हा म्हणतो त्याला काय माहितीये मध्ये बाजरीच्या भाकरी बेसन आणि कांदा मिळतो. मग खाय कोणी भर कांदा मिळत होत रस करून खाय पिय जाय त्याचा. जस काय लढायचे कोणाला असं सांगतो. एक तर महाराष्ट्र सध्या सगळं वरगडून खाल्लं. माच मयच हिस्ट्री काढायला गेला देऊ. मी लय शान आहे होय तो मला सगळं माहीत झालं. आता तुला लय मी लय नमुना डेंजर आहे. मी खानदानी शेतकऱ्याचं पोर गे तुला उलट पालटच करीन. मतारपणाला आपलं गपचिप खायचं तिला सोडून उघड डोकं लावत आहे. आणि डोक्याला हात लावून मला सांगतोय मी काय उगाच पांढरा झालो नाही. मला माथारा म्हणतो मी खूप आनंदोलन करून झालो. आणि डोक्याला हात लावतो वर एक केस नाही नुसतं बरळत. काही गरज आहे का नादी लागायची?
मी 20-25 दिवस गप्प बसलो होतो. तेव्हा म्हणलं मा एकट्याच्याच माग लागली. म्हणलं जाऊ देवा द्या सोडून कशाला माग लागायचं. आंबाडला येऊन काही टोकराची गरज होती का? तिथं आलं टोकरीत बसलो. मग मी लय शहा नाही होय. मी लगेच सुरू केला दांडका. आपला कचका तसा असतो टप्प्यात आला का वाजेलाच. कोणी असं मरायला फिरायला भेटत नाही. मरायला फिरायला भेट नाही. माझे पोर तसेच निभारे. छातीवर गोळ्या झेलल्यात आम्ही. छातीवर या मराठा समाजाचा मोजत नाही. माझे 20च पोरं बाकी आहेत. माझे याचा अर्थ तुमचे सुद्धा मराठ्यांचे. माझ्या संघ असणारे त्यांची चपळाई किती फक्त तुमच्या लक्षात येईल. आणखी 1-1.5 घंटा जाऊ द्या आणि ते दिसून द्या. मग आमच्या पोराचे चपळाई काय तुम्हाला दिस. ते हुकलाय आमच्या कचाट्यातून. आत्ता आम्ही कोणालाच भेट नाही. मायबाप मराठ्यांना यांनी आम्हाला शत्रू मानायला चालू केलं. आम्हाला दुश्मन मानायला चालू केलं. मायबापांनो आम्ही काय चूक केली? मराठा समाजाच्या वेदना मांडल्या. माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्रास मांडला. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी केली म्हणून चूक केली का? आमचं काय चुकलं? आमच्या सरकारी नोंदी असतानाही तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत ही मागणी केली म्हणून चूक केली का? लेकर जर 1% हुकले तर घरी रडत यायला लागले. ही मागणी आम्ही ही वेदना मांडली म्हणून चूक केली का? तुम्ही जर ह्या मागण्या केल्या आणि मी तुम्हाला मॅनेज होत नाही म्हणून तुम्ही जर मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेट सुद्धा नाही, मोजणार सुद्धा नाही. तुम्हाला काय करायचं तर करा. मी माझ्या मराठा समाजासाठी लढणार आणि मराठ्यांना जिंकवणार सुद्धा. आपण आत्ताच 80% नाही जिंकली. आता फक्त 20% राहिली. तुम्ही सावध व्हा. बेसावध राहू नका. आरक्षण असलेला मराठा आणि आरक्षण नसलेला मराठा दोघांना एकत्र राहणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या पाय पडायला तुमच्या दारात आलोय. अशी संधी आता वायाला घालू नका. रक्त मासाचे नसलेले एकत्र आलेत आणि त्यांनी मराठा संपावं या दृष्टिकोनातून वेढा टाकलाय. यांचं षडयंत्र आपल्याला मोडून टाकायचंय. यांचं षडयंत्र यशस्वी होऊ देऊ नका. शेवटी आरक्षण नसला तरी तुमच्या रक्तामासाचा भाऊ आहे मराठा. जर तुम्ही मनावर ही गोष्ट घेतली नाही, आरक्षण असलेला मराठा संपल्याच्या नंतर तुम्हाला संपवायला माग पुढे बघणार नाहीत म्हणून तुम्ही वेळेत सावध व्हा. ही संधी आहे एकमेकांचे मन जिंकण्याची. खानदेशातील आणि विदर्भातील मराठ्यांना आव्हाने. आरक्षण नसलेल्या लेकराला तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही खंबीरपणाने त्यांच्या पाठीशी उभारा. त्यांनी तुम्हाला वेदनेसह साथ घातली. काका मामा म्हणून तुम्हाला हाक दिली. मराठा समाजाचं लेकरू संकटात सापडलंय. यांनी सगळ्यांनी मराठ्यांना घेरायचं ठरवलंय. तुम्ही तर आमच्या रक्तामासाचे. आपले लेकरं आणि आपली जात संपू देऊ नका ही तुमच्या पायाला हात लावून सांगतो. विदर्भातला आणि खानदेशातला मराठा या लेकरांच्या यावेळी ताकदीने जर पाठीशी उभा राहिला तर मराठा समाजाचा लेकर आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाहीत. आयुष्यभर तुमच्या बद्दलचा संदेशही राज्यात चांगला जाईल. राज्य तुमची वाट बघतंय. राज्यातले लेकर भविष्यापासून लांब चाललेत. त्यांचं करिअर या आरक्षणामुळे उद्ध्वस्त झालंय. हा विनोदाचा भाग समजू नका. मनातून मनावर घ्या.
लेकर टाव फोड़ा लगे आम्ही आरक्षणापासून लांब चाललो आमचा टक्का कमी व्हायला लागला ज्यावेळेस लेकरं ओक्साबोक्सी रडत येतात त्यावेळेस आई बापाचं काळीज कापून टाकल्यासारखं होतंय कारण माईन आणि बापानं एकच स्वप्न बघितलंय माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला एवढंय माझ्या लेकरावर सावलीचा छत्र धरणारा कोणीतरी पाहिजे माझे लेकरांचे मुर्दे आरक्षणापाई नाही पडले पाहिजे म्हणून लेकर तुम्हाला साथ घालायला लागलेत माय बाप मराठ्यांनो गाफील राहू नका आरक्षण असतानाही त्यांनी आपल्या विरोधात एकी तयार केली तुम्ही तर रक्तामासाचे नातलग सुद्धा आहेत आणि रक्तामासाचे मराठा म्हणून भाऊ सुद्धा आहेत तुम्हाला मराठ्यांच्या लेकरांच्या पाठीशी उभा राहावाच लागेल कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही हीच योग्य वेळ एकमेकाला साथ देण्याची आणि आरक्षण आपल्या पदरात पाडून घेण्याची सरकार त्याचं काम करतंय आपलं काम आपण करूया 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे मराठ्यांना या नोंदीचा अहवाल तयार करून कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो याच नोंदीचा अहवाल म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला आरक्षण देण्याचा शब्द सरकारनं जाहीरपणानं दिलाय आणि मराठ्यांना सरसकट 24 डिसेंबरला आरक्षणच मिळणार याची काळजी तुम्ही करू नका तुम्ही जर एकत्र आले तर घराघरातल्या मराठ्यांचा लेकराचं कल्याण होणार आहे तुम्ही एकजूट व्हा आता गाफेळ राहू नका माय बापाओ तुम्ही इथं बसलात म्हणजे काम नाही म्हणून बसला नाहीत महाराष्ट्रातल्या लेकराच्या वेदना घेऊन इथं बसलायत ही सभा नाहीये हे आपल्या लेकरांच्या वेदना आहेत आणि या सुटल्या पाहिजेत म्हणून एकत्र आलात महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला मराठा करोडोच्या संख्येने एकजूट झालाय एका हकेवर मराठा रात्रंदिवस उठायला तयार नाही माझी आजची पहिली सभा असेल मी 7 वाजता वेळेवर घेतली पहिली 5 महिन्यातली नसता 7ची सभा 5-4च्या नंतर झालेली आणि मराठे ही माता माऊल्यास जागा त्यांनी सोडलेली नाही रात्रंदिवस एकाच जागेवर सगळे बसून आहेत तुम्ही टीव्हीच्या माध्यमातूनही बघितलं असाल एकही सभा 7ची 7ला झाली नाही पहिली जळगावची सभा आहे की 7 वाजता झाली तुमच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे आता आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो एकजूट व्हा म्हणून आमच्या पाठीशी उभा राहा म्हणून दुसरा होणारा कार्यक्रम जळगावात होणारा कार्यक्रमाला 5 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे एवढ्या ताकदीनं मराठे एकजूट व्हा कारण इथं जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आरक्षण तर आहेच परंतु जातीच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे जातीवाद आपण नाही केला सुरुवात त्यांनी केली आपण एकदाही जातीवाद नाही केला आणि माझ्या जीवनात आणि आंदोलनाच्या काळात मी आजपर्यंत कधीही जातीवाद केला नाही सगळ्या जातींना पाठिंबा दिलाय सगळ्या जातींच्या आंदोलनात उभे आहेत त्यांनी जातीवाद करू नये आमच्या आरक्षणासाठी त्यांनाही आमची विनंती आहे त्यांनी आमच्या पाठीशी उभा राहावं
तुमचं आरक्षण तुम्ही खावं, परंतु आमचा नोंदी सापडल्यात याचा अर्थ आम्ही ओबीसी आरक्षणात येत तुम्हाला द्यावंच लागल. आणखीन एक उदाहरण म्हणून सांगतो, पहिला मी हळूच बोलत टपाटपच वर बघत, जोरात बोलायला लागलं तर मोबाईल बघत काय. समजा या जळगाव शहरात माझी 2 गुंठे जागा आहे, समजा बरं का, नाही लागायचं माय माग 2 गुंठे जागा आहे. मी जळगावच्या बांधवान म्हणलो माझी जागा इथं आहे, जळगावच्याला मेळ लागा नाही याची कुठे, मला मेळ नाही कुठे म्हणून अंदाजे टप्प चालला सगळा, पण मला 7-12 मिळाला काही दिवसात. माझी 2 गुंठे जागा 7-12 चतुर्शेमा सुद्धा मिळाला. तुम्ही जरी ती दादागिरीनं बळकिवली असली देवा लागल का नाही? मग आता आमच्या नोंदी सापडल्या तुम्ही शासकीय आरक्षण देणार का नाही? आता वळवळ करायचं काम आहे का? आणि मग तू कस काय म्हणतो खालचं घेऊन वरच घे, कोणचं देतो रे खालचा द्या आणि वरचा द्या, मी खातो का वर? एकटाच खातो तो, एक घर नाही आमच्या गावात, तर 31% खातो तू कवर खातो सगळं वर पडे तुझं वर पडे, तो म्हणून तुम्हाला लय बोलत येत, तुला बोलायला नाही तू 24 होते मग सांगतो तुला. कशाला जाती वत करतो गाव लेवलवर आमचं आणि ओबीसी बांधवाचं आत्ताही चांगलंय. आत्ताही गाव खेड्यात आम्ही एकमेकाच्या अडचणी सुखादुखात आत्ताही उभा राहतो. आत्ताही लग्नाला जर चालले दोघ 50-50 फेडून टाकी दे दोघ बी ओबीसी बांधव मराठा बांधव, त्याने आजच्या आपाजीला तर उद्या हिव पाजी तो. गाव खेड्यात इतकं प्रेम आहे आमचं एकमेकावर, जर त्यांच्या हाने पाडला तर कसा कस घोडे लावित होते, एवढं प्रेम आहे आमचं. आत्ताही एखादी जर मोटर जळली ना ते म्हणतो भरम आपलं पाणी, एकामेकाला मोटरी देते धनात धन, बैल नांगराला देतात एकामेकाला, देतात का नाहीत? मग तू कशाला मध्ये आमच्यात काडी लावतो रे? तू कोणचा नेता झाला काय नेता घेता येत तू? बोलत म्हणतो मी नेता आहे, कोण ऐकत आहे तू? आर देत हैदराबादलाच गेले तुला सोडून काही शेंगा आणतो कुंकडे बी. यांनी जातीवाद नाही करायला पाहिजे, कारण आत्ताही ओबीसी बांधवांना आपण एकत्र आहेत. आत्ताही नोंदी सापडल्यापासून गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवाला वाटतं जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या त्यांना त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्याने गप बसलं पाहिजे. इतका आत्ताही जीव आहे दोघांचा एकमेक. पाणी सुद्धा एकामेकाच्या रानाला देतात बा मोटर चढाल्यावर, फक्त कापसा आपण आपले जे जिथे याच्यावर कोणाचा बी नाही याचित, हे कोणाचं चालतं चालतं डाव आणतोय. 2009 ते 2014 पर्यंत महामंडळावर हे होता ओबीसीच्या 80% एकट्याने खाल्लं येईल, 20% 350 जातीला होते. काय वाटायला आलं असं कशाला रथीने याच्यात येईल? म्हणून मग तुम्ही ओबीसीचा नेता आहे, त्याला स्पष्ट चॅलेंज केला आपण. तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या मागणी बाबत तुझी भूमिका काय? बोलतच नाही म्हणजे याला धनगर बांधव गर्दी करायला पाहिजे, एककडून आदिवासी बांधव बी पाहिजे गर्दी करायला, आणि स्पष्ट भूमिका कर म्हणल्यावर जमत नाही. मग तू कसला ओबीसीचा नेता? धनगर बांधवांनी हे समजून घेणं लय गरजेचं आहे. हो तुमचा उपयोग करतोय, आमच्या बाजूने तुम्ही यावत म्हणून नाही म्हणत, आम्ही एकटेच राज्यात 55-50% आहेत, आमचं कोणी काय करत नाही, आम्ही खंबीर आहे. पण हा विषय गांभीर्याने गोरगरीब धनगरांच्या लेकरांचा प्रश्न आहे, त्यांचं आरक्षण असतानाही त्यांना दिलं जात नाही, ही आमची प्रामाणिक भूमिका त्यांना दिलं पाहिजे. पण याच्या नादी लागून त्यांनी स्वतःचं वाटोळं करून घ्यायला नाही पाहिजे, हे नुसतं जातीवाद करतंय. आता लय बोलत नाही मी त्याच्यावर, कारण मी बी 24 गती, कारण त्याला काय करायचं जातीवाद करायचा. मराठा किती प्रामाणिक असतो मायबाप मराठ्यांना तुम्हाला शेवटी सांगतो. आज 10 मला कोणचं गाव येते काय गाव तालुका फुलंब्री का फुलंब्री बरोबर ना, तिथं आज सकाळी किंवा रात्री बोर्ड फाडून जाळला आपला आपला, तिथं 50-60 मराठी जमले. तिथल्या PSI मला फोन आला, ते माझ्या नव्हती ओळखीचे, आमच्या नंबरवर फोन केला त्यांनी, म्हणे पाटलाला बोलायला. जर माझ्या मनात पाप असतं ना
नुसतं हो बी म्हणलाच होतं, पुरे रेडले असते मराठी. पण मला त्याचं स्वप्न पूर्ण नाही होऊ द्यायचं, कारण आमच्या लेकरा बाळाच्या तोंडाला घास आला आहे आरक्षणाचा. पी एस आय म्हणलं, तुम्ही जर नुसतं यांना सांगितलं तरी सगळे वापस जातील, नसता काय होईल मी सांगू शकत नाही. ठीक आहे म्हणलं. त्यांनी त्या माईकला स्पीकर ऑन केला आणि मराठा बांधवास सांगितलं, आपल्या लेकराच्या तोंडाला घास आला आहे, याला या जाती दंगली घडवायच्या, तेढ निर्माण करायचा आहे, आपण राज्यात शांततेचं आवाहन करतोय, शांत राहा, सगळे वापस जा, बोर्ड जळाल्याने काही होत नाही. नंतर त्यो बी त्याच गल्लीत आहे, आपण त्याच गल्लीत आहे, नंतर आरक्षण मिळवलं बघू ना. त्याचे बोर्ड लागणारच आहे, तर त्यालाही बी हिंडायचं आहे, ते होऊन आपण एकाच गल्लीत आहेत, मग त्याला बी कचका दाखवू ना. पण सध्या यश आलंय अपयशाकडं, आपल्याला नाही जायचं, हुशारीनं वागायचं. सध्या जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही, आणि हे काम सरकारचं आणि प्रशासनाचं. ह्यो जातीय तेढ निर्माण करतोय, पदाचा गैरवापर करतोय, जाती जाती दंगले भडकवण्याचे भाषा करतोय, आणि आम्ही मराठे रात्रंदिवस गावागावात जाऊन 24 घंटे मराठ्यांना सांगतोय, शांत राहा. हे शांततेचं आवाहन करण्याचं काम शासनाचं आणि प्रशासनाचं आहे. कुठेही जातीय तेढ निर्माण नाही झाला पाहिजे, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. हे सरकारचं काम आपण स्वतः आपण करतोय, पाठपर्यंत आपण सभा घेतोय, मराठ्यांना सांगतोय शांत राहा, आणि मराठीही शांत आहेत. यांनी माझ्यावरती खूप डाव टाकले. या अगोदरही मराठ्यांचं आरक्षण असताना मराठ्यांच्या नोंदी असून सुद्धा आरक्षण दिलं नाही. जर 70 वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण दिलं असत तर आज जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून जगात नंबर एकला राहिली असती. जगात की आता मराठ्यांनी खेचून आणले. तुम्हाला आरक्षण आहे का खरं सांगा बरं? नाही एक जण आहे म्हणते, एक जण नाही म्हणते. मला मला असं कळालंय ते सांगतो, जाऊ दे. आम्हाला 40 ते 55% दरम्यान आरक्षण खान्देश विदर्भात आहे असं मला कळालेलं आहे, बाकीच्यांना नाही. साठ टक्के आहे, 40% नाही, 40-60 आहे. असंच पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे, असंच पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे. माझ्याकडं नेते आले तुमच्या चिकडचे आणि त्यांनी सांगितलं आम्ही या लढ्यात सोबत येत, आम्हाला सुद्धा कमी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जळगाव जिल्हा तुमचाच आहे बरोबर, 3.5 लाख नोंदी सापडल्या जळगाव जिल्ह्यात तुमच्या, 3.5 लाख. आम्ही माझ्या समोर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रथम अहवाल स्वीकारलाय, म्हणलं तुम्ही प्रथम अहवाल राज्यासाठी स्वीकारलाय की मराठवाड्यासाठी? त्यांनी सांगितलं नोंदी हा मराठवाड्यात सापडल्या, आम्ही प्रथम अहवाल स्वीकारला. आपण त्यांना जाहीरपणानं सांगितलं आपलं असं ठरलं होतं मराठवाड्याच्या नोंदी घ्यायच्या, त्याचा अहवाल बनवायचा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं. तुम्ही जर एका भावाला आरक्षण देणार असाल आणि एकाला देणार नसाल तर ते मला मान्य नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. तुम्ही आजच या समितीला राज्याचा दर्जा द्या आणि मुख्यमंत्र्यांना त्याच दिवशी राज्याचा दर्जा दिला. तुमच्या इतक्याच नोंदी अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा सापडल्या, तिथल्याही लेकरांचं कल्याण झालंय. एकूण सगळ्या या राज्यात 32 लाख नोंदी सापडल्यात, 32 लाख. कोणाच्या तरी मराठ्यांच्या लेकरांचं या आरक्षणामुळं कल्याण झालंय. माय बापाव मोठं मन करा, आज त्यांना मिळाले उद्या आपल्यालाही मिळत, फक्त एकजूट राहा. राजकारण याच्यात येऊ देऊ नका, राजकारणी त्यांचं डाव साधतील. नेत्यापेक्षा आपल्या जातीपेक्षा नेत्याला महत्व देऊ नका आरक्षण मिळेपर्यंत. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, तुम्ही अवश्य करा, पण आपल्या लेकरा बाळाचं बी अगोदर बघा.
आपले लेकर बाळ मोठे झाले पाहिजे यासाठी संघर्ष करा, शांततेत आंदोलन उभा करा, त्यानंतर तुम्हाला राजकारणाचं व्हायचं तर होऊ शकतात, पण तोपर्यंत नाही. आपल्या बाप झाल्याने 70 वर्षात जे जे पक्ष झाले, जे नेते झाले सगळ्या पक्षाचे, सगळे मोठे करण्याचं काम आपल्या बापदाद्यांनी केलंय. त्याचं कारणही तसंच होत. कधी काळी हा माझ्या मुलाला अडचण आली तर कामाला येईल, आपला आहे म्हणून आपल्या बापदाद्याने त्याला मोठं केलं. आज मराठ्यांच्या लेकराला त्यांची गरज आहे. माग वळून बघितलं तर मराठ्यांच्या पाठीशी कोणीच नाही, आणि पुढे वळून बघितलं तर ज्याला मोठं केलं तोच म्हणतो तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. आपला कोणी नाही मायबापांनो. गोरगरिबांना आता गरज लागली तर आपलं कोणी राहिलं नाही. हे खूप मोठे झाले, यांना आपल्या गोरगरिबांची आता गरज राहिली नाही. यांचे पॉम्पलेट आयुष्यभर आपल्या बापदाद्याने चिटकेले. यांचे पोरं मोठे झाल्यावर परदेशात शिकायला गेले. आपल्या पोरांचं काय याचा विचार तुम्ही कधी करणार? यांचे मोठे गेले, आपले ऊस तोडायला पाठवायचे का? याचं उत्तरही स्वतःच्या मायबापानं स्वतःलाच विचारा. थोडं उलट करा बरं, आपण जमतंय का बघू. आपण आयुष्यभर त्याचे पॉम्पलेट चिट केले, त्यांचा आजा आपणच मोठा केला, त्याचा बाप आपण मोठा केला, त्याला आपण साहेब म्हणतो. आता तुमची इथं एका साहेब असं सगळ्या महाराष्ट्रात साहेबाबद्दल बोलतो आम्ही. साहेब मोठे केले सगळे. साहेबाचं पोरग परदेशात शिकायला गेलं, ते माघारी आलं तर त्याला आपण भया म्हणायला लागलो. त्याच्या पोराला ते जरा चांगले कपडे घालून जर गावात आलो आपण त्याला भया साहेब म्हणायला लागलो, त्याला नीट हाकता येणार. हा, ते आपल्या पोराला ना मी तुके याकडे असं म्हणतो, आणि त्याला आपण भया साहेब म्हणतो. जरा उलट करा बरं. भयाला म्हणा तो बापजाद्याच्या आम्ही लय माझ्या बापजाद्याने पॉम्पलेट चिट केले, तो बाप पिढ्या लय मोठ्या केल्या, मराठा आरक्षणात आमच्या पोराचं लय कल्याण आहे का? 8 दिवस पॉम्पलेट चिटकायला चाललं येईन का? कशाला मोठं केलं त्यांना? नाही तर स्वतः दुसऱ्याचे लेकर मोठे केले आणि आपले ऊस तोडायला पाठवता का? ही परतफेड करण्यासाठी आपण मोठं नाही केलं त्यांना, आणि त्याला भया म्हणता. मावशी हो, तुम्हाला काम सांगतो तेवढं तुम्ही करा. हे तुमच्या पुढं नाहीत मला माहिती, हे तुम्हाला दब देत फक्त. तुम्हाला एक काम सांगतो, मी आहे तुमचा कोण तुमचा भाऊ म्हणून तुम्ही टेन्शन ना घेऊ, यांना भिवत नका. मी त्यांना सुधरून देणार, त्यांना सुचून देईन का? तुम्हाला उद्यापासून एक काम आहे, ते आपल्या लेकरासाठी करा. यांना रोज सकाळी विचारायचं तुम्ही कुठं चालले. हे जर माग विचारलं नसेल पण आता विचारा. हे जर म्हणले साहेबाच्या भयाकडे चालू, त्यांना टंगडेल बांधून घरात ठेवा. तो साहेबाच भाया मरून दे म्हणा तिकडं समुद्र झिंडून दे त्याला. आधी आरक्षण मिळूस तर आपण त्यांची जागृती करायची, आणि आपले लेकर मराठ्यांच्या मोठं करायचं बघायचं. यासाठी सगळ्यांनी जागृती करायची. मी सगळ्या महिलांना सांगतो राज्यातल्या की माता मावल्यांनो, हीच योग्य वेळी आपले लेकर मोठे करायचे. या संधीचं सोनं करा आणि महिलांनी महिला जाग्या करा. थोडा वेळ बोलू ना, टाईम आहे ना तुम्हाला? रातभर बोलार मग कार्यक्रमच करून टाका. मी माता मावल्यांना सांगितलं महिलांनी महिलाला जागा करा. मी सगळ्याला पाणी पाहिजे तो मी पेत नसतो, मला डेंजर शरीर आहे भाऊ, याला डास सुद्धा चावत नाही सध्या. हे सोपं मॉडेल नाही, सगळ्याला बेजार केले, फक्त दिसतंय कस नुसतं कसलं गाणं. मावशी हो, तुम्हाला काम सांगतो, महिलांनी महिला जाग्या करा. रात्रंदिवस लेकराचं कल्याण आहे त्याच्यात, आणि पुरुषांनी पुरुष जाग्या करा. लाट उसळली सध्या मराठ्यांची, ही लाट कमी होऊ देऊ नका. तुमच्या खांद्यावर जबाबदारी.
काही महिला म्हणतात आम्हाला लाज. आपण शेतात काम करतो का नाही लाजतो का? आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून आपण शेतात काम करतो लाजत नाहीत. नोकरीला जातो लेकरं मोठे व्हावेत म्हणून लाजत नाहीत. मराठा आरक्षणामुळं आयुष्याचं लेकराचं कल्याण होणार आहे, ते मोठे होणार आहेत, ते अधिकारी बनणार आहेत, त्यांच्या अंगावर सुद्धा वर्दी चढणार आहे. काय लाजायचंय मराठ्यांची जागृती करायचं आरक्षणाची? बरं ठीक आहे, तुला लाज वाटते तर वाटू दे, नको करू. आम्ही करतो का करावं मग आता? पण मला एक उत्तर दे, तो हा धीर उभा राहिल्यावर कशी गल्ली गल्ली न पॉम्पलेट घेऊन पळते तेव्हा तुला कस काय लाज वाटत नाही? तेव्हा तर म्हणते नारळ बराबर हाना कबशी हुकन पतंग जाईन बर का पतंग बघून हान, तेव्हा कस काय लाज वाटत? मग तर तो हा धीर मोठा होतो, तो कोणत्या तरी साहेबाचा असतो, ते दोघच मोठे होणार. तो साहेब त्याला एखादं बरं गटार गुटार नाली फिली देईन एखादी, ते दोघ मोठे होणार. आपले जाऊन दे उस तोडायला बंद आहे आता. आधी आपल्या लेकरांसाठी संघर्ष करायचा आणि आरक्षण मिळवायचं. माय बापा हो, माझ्यावर एवढे षडयंत्र असले, मी तुमच्या रक्ता मासाचा शेतकऱ्याचा पोरगा आहे. खानदानी यांचे सगळे षडयंत्र आपण उधळून लावले, सगळे एक बिना ठेवले. हे मुंबईतून विचार करून येतात माझ्याकडे. सुरुवातीला तर असे आले तुमच्याकडेच नमून आलता पाहिले द्या. आपण भेद भेद नसतो, आपला काचका लय अवघड आहे. 3:30 वाजता पाठपोत शेंग आणल्या माझ्या संघ, म्या बी आणल्या त्याला. चलून म्हणलं कवर मी, आणि त्याला वाटलं ते बोलायला लागलं, ते बोलायला लागलं मी हा हा केलं, त्याला वाटलं फुटलं नाही आता. थोडा वेळ थांबतो हुट म्हणलं इथून. कारण मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा हिताचा विषय नाही, तिथं मी कोणाला बसूनच देत नसतो. यांनी मला इतके येड्यात काढलं, मला म्हणले तिकडं कुठं बाहेर मराठे सगळे इकडे बसले तर तुमचं एक मराठा तिकडं कोण कुठं चालला? 9 वाजून गेले का? टाइम झाला का त्यांचा? असा 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 स्क्रीन आहेत का बाहेर? बरं 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 बरं. मला वाटलं 9 टाइम झाला, मी 9 पुढं हातात हात सुद्धा देत नाही भाऊ, शपथ सांगतो. मग आज हात धरते 7-8 फोटो काढते तरी म्हणजे काढून दे थांब नाही एक मायाच पायावर पाय देतो मलाच घोडायला येतो. कारण त्याने टाकलेली असते वाटते. आणि तुमच्या तिकडे लय टप्पूचे टप्पू माणसं किती रेडीला तरी ते एवढं पुढं सरकत नाही. असंच इंग्रजी आहेत मला भयानक. सरकार मुंबईतूनच विचार करून येतं, ते म्हणते याला आत्ता भिगून टाकू मला, कारण मी कसला कोण दिसतो ना, त्याच्यामुळे ते तिथं ठरते याला आत्ता भिगून टाकू. त्यांची काही चुकू नये, मी दिसतो मी कसला काय नू, मला किती बाऱ्या माझा मी 35 किलो भरवतो. मी दिसतो मी बँडमध्ये खोळखोळ वाजणार असल्यावर जा माझ्या टप्प्यात आले अर म्हणले रे बेकारी. एकदा तर माझ्याकडे ते ना अधिकारीच पाठवली आणि ते इंग्लिश फडाफडा होऊन राहिले. मग आणि इंग्लिश कुठं जमत आहे? मग अर म्हणलं तो मग जमत नाही, तू जाऊ शकतो. मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा, सगळे उत्तर नाही दिलं तर मराठ्यांचे औलाद सांगणार. त्याने मग माझ्यावर कदरून कदरून दुसरा डाव टाकलाय. तुम्हाला माहित आहे ना तो पण सांगतो आता. ते मला म्हणलं त्यांचं डॉक्टरच आलं मला तपासायला, आणि ते डॉक्टर मला तपासलं तपासलं ते म्हणते किडनीच नाही आला मला. आलो मी फुल टेन्शन मध्ये, आलो किडनी नाही म्हणलं. म्हणलं एका किडनीवर मी 35 उपोषण केलेच कस काय? आणि माया बापन मला एखाद तपासलं का नाही? मग उपोषण सुटलं भाऊ, मी डॉक्टर गेलो त्याला म्हणलं काही तपासतो माझ्या आधी किडण्या आहेत का बघ. त्याने किडण्या बघितल्या मला दोन्ही निघाल्या. मग पहिलं का जाणाराच मागचा लावलं होतं का? इतके डाव टाकते ते नमुने. एकदम मंत्री आला माझ्याकडे मातंबर, मातंबर त्यांच्यात असतात मधले उशिरा माहिती झालं. ते मला म्हणतात तुम्हाला कोणते प्रमाणपत्र देता येणार नाही. म्हणलं मग नको दे जाऊ दे. पण मला एकच सांग,
तो ही जात ओबीसी आरक्षणात एका रात्रीत गेली कशी मला फक्त एवढंच उत्तर दे. याची जात मंडल कमिशनने ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्याची पोट जात म्हणून एका रात्रीत आरक्षणात गेली. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का याचं उत्तर द्याला देता नाही आलं. ते म्हणलं मी साहेब आले विचारून येतो आणखी माघारीत नाही आलो कारण आपल्याचं उत्तर तसे असते. फक्त मी भाषा त्यांना कळत नाही त्याला मी काय करू. मग हे मराठवाड्याची भाषा तुम्हाला कळत की नाही कुणाला माहित तुमच्या डोक्यावर चालली का गाडी. मी भाषा मराठवाड्याची मला येत नाही शुद्ध बोलता. समजा शुद्ध बोललो आणि एखादा अनुसार उकळत मग काय करू. त्यांना जर मी भाषा कळायला नाही त्या अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला मेळ नाही लागला की मला फोन करतोय त्याचा अर्थ काय होतो मला मला नाही जाऊन तिकडे. कारण माझी मराठवाड्याची भाषा मी शेतकऱ्याचा पोरग आहे माझ्या जातीच्या वेदना मानतोय आणि जीवाची बाजी लावून मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय आणि मी लढत राहणार आहे. मी तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं. मी माझ्या जातीला न्याय देण्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे. सगळे प्रयोग करून बघितले आपल्यावर एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. कारण पैशाचं माझं जमत नाही पदाचं माझं जमत नाही इंग्लिशचं माझं जमत नाही. आणि ते म्हणले मग तर आरक्षण द्यावं लागेल आता. कारण ह्याच गोष्टीत ते बिघडी देत सगळ्याला. आपण त्याच्यात बिघडत नाही कारण आपल्याला लागतेच आरती भाकर. त्याच्यामुळे आपल्या गरजालाही मोठ्या नाहीत. आपलं एकच स्वप्न आहे मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाचा लेकराचा चेहरा हसू बघायचा. जीव गेला तरी भेटतात पण मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायचं आरक्षण देऊ एवढंच आयुष्याचं ध्येय आणि स्वप्न घेऊन लढतोय. माय बाप मराठ्यांना तुमच्या पायाला पुन्हा एकदा हात लावून सांगतो. तुमच्या बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसतोय. तुमच्या साथीची आणि पाठबळाची मला गरज आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यांनी मला किती शत्रू मानू द्या मी यांना भेट नाही आणि भेणारही नाही. माझा जीवाशेपर्यंत तुम्हाला शब्द देतो. माझा जीवही गेला तरी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो. फक्त तुम्ही एकजूट वाढवा. राजकारणी आपल्या फुटपाठचे ती पडू देऊ नका. त्यांच्या स्वार्थासाठी ते एखादं दोन सांगून आपल्यात फूट पाडतील. आता आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ होऊ देऊ नका. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागला माय बाप मराठ्यांनो. एकदा त्याला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या. तुम्हाला जे राजकारण करायचं तर नंतर करा आता नाही. आणि मला जाताना रस्ता द्या. मावशी हो तुम्हाला सांगता मी समाजाला माय बाप मानलं म्हणजे मी तुमचं लेकरू झालं. आपला माय लेकराचा नात आहे. हे मला तिकडे इथे दांतरवायला नाही इतकं गोड बोलत आहे तुमच्या कानावर असं म्हणून टाकून ठेवतो दुसऱ्यापर्यंत मला त्रास नाही व्हायचा. हे मला म्हणते गोड बोलत मला तिकडे तुम्हाला कोण धक्का लावतो आम्ही बघतो. तुमची संरक्षणात जबाबदारी आमच्या आम्ही मग कशाला आहेत. तुम्हाला धक्का लागलं तर आमको करू तुमको करू. आम्ही तुमच्या पाठीशी खंबेरोब आहेत या आमच्या गावात. आणि मला असं कसा कसा ढकली देत उतारायला लागला सर हत्ती कडाकडे जातो भाऊ. मग बरगड मोडून ना भाऊ तुम्ही इतकं लुटीतात. मला एक गोष्ट माहिती तुम्ही माझ्यावर प्रेम करताय. तुम्हाला माझी माया येते तुम्हाला फोटो काढा वाटते भेटा वाटते. मी मूर्ख नाही आहे मी भावना शून्य सुद्धा नाही. मला कळतंय तुमची माया आहे पण मी तरी काय करू. 17 दिवस उपोषण केल्यामुळं माझं शरीर मला साथ नाही देतात. त्याच्यानंतर आता 9 दिवसाचं झालंय. पाणी नसताना 17 दिवस उपोषण करणं त्याच्या पोटात काय जाळ होतो फक्त त्यालाच विचारा.
मी माझे पाठ थोटून घ्यायला सांगत नाहीये. मी जीव जायला सुद्धा जातीसाठी भेट नाही. परंतु खरं सांगतो, मला वाटतंय तुम्हाला भेटावं आणि तुम्हालाही वाटतंय मला, पण माझं शरीर खरोखर मला साथ देत नाही. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती माझे काय हाल होते. मी रात पाठ एक करतो, मला डॉक्टरनं सांगितलं तुम्ही आराम करा कमीत कमी 2-3 महिने. मला माहीत होतं या काळात आरक्षण मिळणार आहे. या काळात जर आपण घरी झोपलो तर आपल्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं झालं म्हणून समजा. मग आपल्या जर मराठ्यांच्या लेकराचं आपण झोपल्यामुळे वाटोळं होणार असलं तर आपल्या जिंदगीचा काय उपयोग. म्हणून मी रातपाट करून तुमच्या दारात येऊन तुमच्या पाया पडतो आणि तुमची एकजूट व्हावी म्हणून प्रयत्न करतो. मला खरंच माझं शरीर साथ देत नाही म्हणून मला फक्त रस्ता लागतो. आता त्यावेळेस तुम्हाला सांगावं, तुम्हाला आवाज तुमच्या होत पोहोचत नाही, तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. काही तर असे गुडघे हाणतात मावशी हो, मला झोपच येत नाही. पाय खालचे सुद्धा हाणले होते मग इथले. मला रातचे कोणच्या अंगावर झोपच कळत नाही आणि असे बुटवडं टपारे टपारे त्यांच्या पायात. एका रातक्यात तर माणूस आऊट होतोय बा. माया मोगा त्या पुतळ्यापाशी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक जण बुटवडाचा पाय दिला. मग मलाच माहित मग काय झालं ते. त्याला सांगा होतं ते ऐका नाही. ते मलाच म्हणतात थमनामा काढून देणे फोटो तुला काय कुठं गडबड आहे का तुला. म्हणजे मायावरच बिघडली होती. म्हणजे फोटो मलाच काढायचा, घोडे मलाच लावायचे. आणि त्याने असते टाकलेली. ते काय कोणालाच मोजित नाही. त्याला गप्पस म्हणलं मग ते जास्त आरडत. त्याला आरड म्हणलं मग तो मग नसतं ऐकत. मग तुमचं माय बापा हो व्यसनापासून दूर जा. वाटोळं झालं आपल्या संसाराचं. मराठ्यांची जात अडचणीत आली बरं का. तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायाला पुन्हा एकदा हात लावून सांगतो, आपले संसार वाटोळं व्हायला लागले व्यसनामुळे. व्यसनापासून लांब जा. व्यसन करू नका. आपलं घरही सुखी राहत नाही. आपले पाहुणे रावळे आपल्याला नाव ठेवतात आणि मित्र परिवार सुद्धा आपल्यापासून तुटतो. व्यसनापासून लांब जा. लेकर बाप सकाळी गेलाय संध्याकाळी कसा वापस आलाय टेन्शन मध्ये वाट बघतो. बाप जाताना कपडे घालून येतो आणि येताना कसा येतो कोणालाच मिळ लागत नाही. सावध व्हा. संकटात आली जात व्यसनाकडे जाऊ नका. शेती आपल्याला साथ देत नाही. निसर्गही आपल्याला साथ देत नाही. एक रुपयाचा विमा आणखीन आहे ना 3 वर्ष झालेत. आपण जगायचं कसं. तुमच्याकडची परिस्थिती आमच्यापेक्षा विदारक आहे. मी स्वतः आत्ता डोळ्याने बघितली. 40 गाव ते धुळेपर्यंत मी बघितलंय. कोणाची सरकी 1-2 सोडल्या तर 1.5 फुटाच्या पुढं नाही. कोणाचीच. कसं जगायचं माझ्या मायबाप शेतकऱ्यांना. याला दोषी तुम्ही सुद्धा आहेत. यांना काय रोग आलेत का. यांना त्याला तळे टाकायला मोठं मोठं आले. यांना रोग झाला एखादा. यांना बार बार निवडून देता आणि तुमचे बाप फाशा घ्यायला लागले. तुम्हाला कळत नाही का. पाणी कुठं उभा केलं पाहिजे. बागायत्या शेत्या कशा झाल्या पाहिजेत. कसं कर्ज फिटन माझ्या मायबाप शेतकरी मराठ्यांचं. कसं मोठा होईल तो. तुम्ही भानावरच नाहीत आणखीन सुद्धा. तुम्ही दूरदृष्टी ठेवून काम करायला तयार नाही. वेठीस धरा यांना. कामच होणार शेतकऱ्याचं. आणि आत्ता धुळ्यात इथपर्यंत बघितलं काही ठिकाणी चांगला भाग आहे पण काही ठिकाणी इतका भयानक आहे बघावं सुद्धा वाटत नाही. आमच्याकडे तरी थोडा बरा आहे. खरंच आम्ही म्हणतो मराठवाडा दुष्काळी भाग आहे हे खरं आहे. परंतु त्यापेक्षाही मला विदारक परिस्थिती दिसली कारण मी माझ्या डोळ्याने स्वतः बघितले. नका मुर्दे पडून देऊ आपल्या मायबापाचे. यांना मोठं करण्यात वेळ वायाला घातला घालू नका असं मी म्हणत नाही. पण त्याच्या छातीवर बसून सुद्धा कामं करून घ्या आणि शेतकऱ्याला मोठं करा. यांचे विमे सुद्धा आणखी येत नाही. आपण जगायचं कशाच्या बळावर. नेमकं शेती साथ देत नाही. नोकऱ्या आपल्याला लागत नाहीत. जगायचं कशाच्या बळावर. नुसतं आरडून आणि ओरडून आणि धिंगाणा घालून मराठ्याला न्याय नाही मिळणार. आणि कशाला पेता ते. घाण जवळ आलं तरी डोकं दुखत इतका वास येतो त्याचा भेकार. काय याचं असतं ते. काय टाकीतात तुमचे तुम्हालाच माहीत त्याच्यात. आणि एक जण तर माझ्या कानाजवळ येऊन तुम्हाला यायचं नाही वाशेत. मी काय करून खाल्लंय का. शेण खाल्लं का तो. काय खाल्लं तो वास नाही यायला. लाजा धरा. तुमचा मुलगा म्हणून भांडतोय तुमच्याशी. माझ्या काय बापाचे दारू पेत नाहीत तुम्ही किंवा पैसे घेत नाहीत. वाटळ व्हायला लागले. लोक आपल्याला घाण नाव ठेवायला लागले. हे मराठे असेच बरबाद झाले पाहिजेत. हेही काही जण स्वप्न बघतात. जरा व्यसनापासून लांब जा.
मुलगा म्हणून तर एकदा हे माझे हकेल हक द्या आणि व्यसनापासून लांब जा, आपल्याच लेकरांचं कल्याण होईल। तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, मराठा आरक्षणासाठी एकजूट करा, एकजूट वाढवण्याची आणखी गरज आहे। दुसऱ्या वेळेस कार्यक्रम झाला तर जळगाव जिल्ह्यात 5 किलोमीटरवर मराठ्यांचे तुफान संख्या दिसली पाहिजे, तुफान। पुन्हा जाता जाता मायबाप मराठ्यांना सांगतो, मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मग आटणार नाही, मग जीव गेला तरी चालेल हा शब्द देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।